जास्त मेगापिक्सल असतं बघ क्वालिटी वर जास्त झूम केलं की दर होतो फरक नाही पडतो फरक दुपटीचा फरक पडतो Thank you.
आणि ड्रिबलिंग
ड्रिबलिंग मध्ये दोन प्रकार आहेत, एक हाय ड्रिबल आणि एक लो ड्रिबल. हाय ड्रिबल जे आहे ते आपल्या वेस्ट पर्यंत फक्त येतं, कमरेपर्यंतच बॉल आणायचा. बॉल धरताना सुद्धा या पद्धतीने धरायचा, व्ही शेप मध्ये बॉल असा धरायचा नाही, असा धरायचा नाही. बॉल बरोबर धरताना तुम्ही बरोबर तुमच्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये बसले पाहिजे दोन्ही, समजलं. बॉल प्रेस करताना सुद्धा असं 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 मारायचं नाही. फिंगर्सनी घेताना तळव्यामध्ये घ्यायचा, खाली प्रेस करताना बोटांनी प्रेस करायचं. हाय ड्रिबल जे आहे ते आपल्या फक्त कमरेपर्यंत आणायचं, आणि जे लो ड्रिबल आहे ते खाली. पण खाली प्रेस करत असताना तुम्हाला बरोबर आपल्याला अंदाज आला पाहिजे, प्रेस कसा करायचा, हाताच्या तळव्यामध्ये कसा घ्यायचा, समजलं. त्यानंतर पासेसमध्ये चार प्रकार आहेत, एक चेस्ट पास, दुसरा आहे बाउंस पास, तिसरा आहे टू हँड पास, आणि चौथा आहे तो वन हँड पास, समजलं. चेस्ट पास बघा, चेस्ट पास म्हणजे चेस्ट टू चेस्ट पास टाकायचा, मी माझ्या चेस्ट पासून त्याच्या चेस्ट पर्यंत मी टाकणार. चेस्ट टू चेस्ट कुणाला येतो रे पास टाकायचं, चेस्ट टू चेस्ट. समजलं किंवा मी समजा तो आहे इथं समोर आहे, मी आले चेस्ट पास, समजलं. हा झाला चेस्ट पास आणि बाउंस पास आहे. आता टू हँड पास, तुम्हाला आता लांब द्यायचा आहे, बॉल लांब द्यायचा, हा फेकायचा. हा टू हँड पास, हा वरून टाकायचा आहे तुम्हाला बॉल. तुमच्या हाईट पेक्षा त्याच्या हाईट अपोजिट टीमच्या हाईट जास्त तेव्हा तुम्ही काय करणार, वरून पास देणार. यावेळेस तुम्ही चेस्ट पास देणार का, चेस्ट पास जर दिला तर तो काय करेल, तो बॉल त्याच्याकडे घेणार. म्हणून तुम्ही आणि जर समजा फास्ट ब्रेकला प्लेअर खूप पुढे आहे तुमचा, मध्ये सगळे डिपेंड आहे पण तुमचा एक प्लेअर तिकडे आहे, हा त्यास काय करणार तुम्ही, वन हँड पास करा, जमा आपण सर्कल जे म्हणतो का नाही, सर्कल कसा कसा फिरतो ही पूर्ण रोटेशन फिरवायला असते. तर सहा प्लेअर असतील, हा पहिला प्लेअर आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सहा प्लेअर आहेत जसे तुम्हाला दिसतील का. पोझिशन सांगतो, ही फर्स्ट पोझिशन आहे सर्व्हिस, फर्स्ट पोझिशन. हा युनिव्हर्सल प्लेअर आहे, युनिव्हर्सल प्लेअर म्हणजे दोन नंबरला खेळतो, ही दोन नंबरची पोझिशन. रोटेशन कसं असं सांगतो, पहिली पोझिशन तिथं असतं, दुसरी हिथं, तिसरी सेंटर दिली, चौथी काउंटर प्लेअर, पाचवा काउंटर बॅक, आणि सहावा सेंटर प्लेअर. तर आता ही मागची प्लेअर आहे, एक दोन आणि ही तीन, ही तीन मागची प्लेअर आहे. तुम्ही तिथे पुढे आला, ती पुढे असं पुढे त्यांच्या, ही तीन पुढची प्लेअर आहे. ह्या तीन प्लेअर मी ह्या लाईनीच्या अटॅक लाईन आहे ना, ह्या अटॅक लाईनच्या पुढनं सगळं बॉल मारायचं, म्हणजे क्लोज बॉल मारायचं नेटच्या. आणि ही जे तीन प्लेअर असतात, सेंटर प्लेअर, युनिव्हर्सल बॅक आणि काउंटर बॅक, यांनी या अटॅक लाईनच्या मागनं बॉल मारायचे. असा जर लाईन कट झाला, तुम्हाला मी सांगितलं मग असं लाईन कट कसं असतं, ही लाईन असेल, ही लाईन आहे. तुम्ही कुठलं जंप घेऊ शकता एवढ्या अंतरावर, कितलं पण घेऊ शकता, लेट तर तुम्ही कितलं जंप घेऊ शकता. तुमचा असा काही क्रॉस झाला फॉल, सेम ह्याच्यासारखं सेंटर लाईनचा आहे, ही सेंटर लाईन आहे, ही तीन प्लेअर आहेत पुढं, बरोबर. तीन प्लेअर जर समजा जंप करून पलीकडे गेले, ही लाईन आहे नाही सेंटर, जंप करून पलीकडे गेले समजा असा पडला पाय, जर ही टाच उचलली मागची तर तो फॉल आहे. असा पाय ठेवून जर तुमचा राहिला असेल बॉल एंड असतोपर्यंत तर तो फॉल नाही. जर तुमची टाच उचलली वरती बॉल मारल्यानंतर तर तो फॉल. तर रोटेशन सांगतो आणि सेटर असतो हा, या सेटरनं सात पाच जण ठेवायचं, म्हणजे सगळा गेम कोणाला हातात आहे हिरा हातात. त्याची पोझिशन तुम्हाला कशी ठेवायला सगळी सांगतो. युनिव्हर्सल प्लेअर, काउंटर प्लेअर, सेंटर प्लेअर असतो, दोन सेंटर प्लेअर असतो, एक लिब्रो, दोन काउंटर प्लेअर आणि एक युनिव्हर्सल प्लेअर, ही सहाची गेम असते. आता सेटर कसं असेल तुम्हाला सांगतो, कसं सेटिंग
म्हणजे त्यांनी मला सांगितलं तुम्हाला असं बघा हा तो वर खाली झाला तर डबल असेल किंवा कॅरी बॉल असतो असं जर आपण समजा छातीतच बॉल असा जर बॉल टाकला तर काय आहे सेंटरला बॉल डोक्यावरनं टाकायचा पूर्ण डोक्यावर हा ही दोन बोटं दोन्ही हाताची ही दोन बोटं जी असतात ह्या दोन बोटांनी सेटिंग करायचं असतं जी तीन जी बोटं असतील बाकीची म्हणजे सहा बोटं ही सपोर्टिंग फिंगर असतात तर सेटिंग करून दाखवतो तुम्हाला कसं करते बघा तुमचा जो पाय
जो तुमचा फुट जो तो स्ट्रॉंग आहे तुमचा जो पाय स्ट्रॉंग आहे तो क्लिअर आला पाहिजे ठीक आहे जो ज्याचा जो पाय स्ट्रॉंग आहे तो फुट पे ठेवायचा आणि उद्यम करायचा आपण पूर्ण बॉडी आपली वर उचलली पाहिजे जो जो आपण पाय आपटतोय की नाही त्या पायनं पाय पूर्ण असं वर घ्यायचा वर आणि अशी हात वरती घ्यायचं फ्लाय करायचं फ्लाय मारायची किक मारायची आपण जेव्हा येते पाय मारायचा हातांनी खाली बघायला नाही फिटनेस समर कॅम्पचा आपला आज चौथा दिवस आहे तर आपण आज चौथ्या दिवशी संकल्प चित्र ह्या विषयावर आपण ड्रॉइंग करणार आहे तर त्या ड्रॉइंगमध्ये आपण अलंकारिक भौमितिक आकार कुठले पण यूज करून आपण ते डिझाईन म्हणजे संकल्प चित्रामध्ये इंग्लिशमध्ये डिझाईन म्हणतात इंग्लिश मिडियमसाठी सांगते मी तुम्हाला डिझाईन माहीत आहे ना आणि संकल्प चित्र पण माहीत असेल तुम्हाला माहीत आहे ना पण तुम्ही आत्तापर्यंत कुठले कुठले संकल्प चित्रामध्ये डिझाईन केले अलंकारी भौमिती असे डिझाईन पाठीमागचं चेक करायचं अकॅडमीचं नाही आपण स्वतः पर्सनल केलेले काय ड्रॉइंग असते डिझाईन कुणी केले किती मोठ्यांचे शेल्स काय काय कुठले कुठले शेल्स काढले बोल मेहंदीचा नमुना त्यामध्ये विविध प्रकारच्या पानं फुलांचे आकार विविध प्रकारचे गोल वर्तुळ वगैरे असते भौमितिक आकारामध्ये चौकोन त्रिकोण वर्तुळ आकारामध्ये कूल कलर्स आणि वॉर्म कलर्स कुणाला माहित आहे म्हणजे शीत कलर आणि उष्ण कलर ह्याच्यात माहित आहे तुम्हाला फरक काय शेड आणि टिंट
ब्लॅक कलर यूज करतो त्याला शेड म्हणायचं, आणि ज्या कलर मध्ये आपण व्हाईट वापरतो त्याला टी
डिझाईन करतो की अलंकार